विद्यार्थी मित्रांनो राजकुमार तिरवान यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघूया चार्ल्स रिस्टर ज्यांनी भूकंप मापन पद्धतीचा शोध लावला त्या वैज्ञानिकाबद्दल आज आपण माहिती जाणून घेऊया भूकंप मापन पद्धतीचा शोध लावणारा संशोधक म्हणजेच चार्ल्स रिस्टर होय त्यांचा जन्म सव्वीस एप्रिल एकोणीसेला झाला भूकंपाची तीव्रता रिस्टर स्केलमध्ये मोजतात हे स्केल किंवा मोजपट्टी शून्य ते दहा अंकामध्ये असते जितका अंक मोठा तितकी त्या भूकंपाची तीव्रता मोठी असते त्यातील रिस्टर हे संशोधकाचं आडनाव होय पृथ्वी गोलाचं कंप पावते पृथ्वी गोल कंप पावतो युगानुयुगे ही कंपनाची प्रक्रिया मात्र सुरू आहे पुष्कळदा तो समुद्राच्या पोटातही असल्याने आपल्याला जाणवत नाही आहे धरणी मात्र विनाशकारी रूप भयभीत करणारं असतं अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतात सतत भूकंप होत असल्याने तिथे भूकंपशास्त्राचा अभ्यास एकोणीसशे वीसच्या दरम्यान सुरू झाला एकोणीसशे सत्तावीसमध्ये शास्त्र विभाग सुरू होऊन तिथे चार्ल्स रिस्टर यांची नेमणूक झाली चार्ल्स रिस्टर यांनी हे साधे स सा, तंत्रज्ञ होते मात्र गोळा केलेल्या माहितीचा आकडेवारीचा व आलेखाचा सखोल अभ्यास करून त्यांनी ठोस निर्णय घेण्याच्या बाबतीत मात्र ते तज्ज्ञ होते त्यातूनच हळूहळू रिस्टर स्केल हा शब्द प्रसिद्ध झाला मापन भूकंप शास्त्र म्हणजेच भूकंप मापनामध्ये सिस्मॉमीटरवर जमिनीची थरथर आलेखाच्या स्वरूपात नोंदविल्या जाते त्याकरिता लॉगॅरिथमिक पद्धतीचा वापर करण्याचं गुटेनबर्ग या वैज्ञानिकाने सुचवल्यानंतर शून्य ते दहा अंकाची सोपी पद्धत चार्ल्स रिस्टर यांनी शोधून काढली ही पद्धत मॅग्निट्यूट स्केल म्हणजे तीव्रतेचं मोजमाप म्हणून ओळखली जाते एकोणीसशे सहासष्टमध्ये रिस्टर स्केलचा वापर होऊ लागला एकोणीसशे साठनंतर नंतर अणुऊर्जेच्या वापरानंतर चार्ल्स रिस्टर यांचं एलिमेंटरी सिस्मॉलॉजी हे पुस्तक लिहिलं भूकंप मॅग्निट्यूड म्हणजे क्षमता आणि इन्सेटिव्हिटी म्हणजे तीव्रता याबद्दलचं मोजमाप जे आहे यामध्ये करण्यात येऊ लागलेलं ला आहे रिस्टर स्केल म्हणजे भूकंपाची मॅग्निट्यूड मोजण्याचं एकक रिस्टर स्केल म्हणजे भूकंपाची मॅग्निट्यूट मोजण्याचं एकक साधारणपणे सहा ते सहा पॉईंट पाच रिस्टर स्केलचा भूकंपमध्ये जमीन फाटलेली असते सात ते सात पॉईंट पाच वर शंभर किलोमीटरपर्यंत जमीन फाटलेली असते आपल्याला माहिती आहे मित्रांनो आपल्या इथे लातूरमध्ये सुद्धा मोठा भूकंप झाला होता होता त्यावेळेस फार मोठी जमी म्हणजेच सजीवांची हानी झालेली होती भूकंप हा ही एक नैसर्गिक प्रक्रिया असल्याने आपण तिला आळा घालू शकत नाही आपल्याला पाऊस वादळ थांबविणेसुद्धा शक्य होत नाही आहे तसंच भूकंपाच्या बाबतीतसुद्धा आहे आणि ही नैसर्गिक प्रक्रिया आहे म्हणून त्याची माहिती जाणून घेणं भूकंपाची तीव्रता कशात मोजतात हे सुद्धा माहिती करून घेणं आपल्याला महत्त्वाचं आहे चार्ल्स फ्रान्सिस रिस्टर पूर्ण वैज्ञानिकाचं नाव काय आहे ज्यांनी ही स्केल तयार केली मोजमापणाची पट्टी तयार केली त्यांचं नाव आहे चार्ल्स फ्रान्सिस रिस्टर त्यांचा जन्म आहे सव्वीस एप्रिल एकोणीसशेमध्ये झाला आणि त्यांचा मृत्यू तीस सप्टेंबर अठराशे पंच्याऐंशीमध्ये कॅलिफोर्नियामध्ये झाला ते अमेरिकन सिस्मॉलॉजिस्ट होते त्याचप्रमाणे भौतिक शास्त्रज्ञसुद्धा होते त्यांचं शिक्षण स्टँडफोर्ड युनिव्हर्सिटी कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये झालं आणि ते जगामध्ये रिस्टर मॅग्निट्यूड स्केलसाठी ओळखले जाते गटेनबर्ग रिस्टर स्केल त्यांनी आहे गटेनबर्ग रिस्टर लॉ सरफेस वेव मॅग्निट्यूड या बाबतीतसुद्धा त्यांचं संशोधन जगाच्या पुढे आहे एकोणीसशे पस्तीसमध्ये रिस्टर जे आहे स्केल जी आहे ही पहिल्यांदा उपयोगात आणल्या गेली आणि अशा पद्धतीनं भूकंप मोजण्याची रिस्टर स्केलचा अभ्यास झाला थँक्स फॉर वॉचिंग माय